प्रिस्क्रिप्शन जे आहेत ते काउंटरवर सबमिट केलं आहे आणि ते सॅचेट जे आहेत कृषाला जे प्रिस्क्राईब केले ते अवेलेबल आहे की नाही ते फार्मसिस्ट चेक करत आहेत. तोपर्यंत आम्ही इथे बसलो आहे. कृषाला बोर होत आहे कारण नर्सरीमधून मी तिला डायरेक्ट इकडे आणलं आणि तिला भूकही लागली आहे. तिची चिडचिड करते आता. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की इथल्या गार्बेज ट्रक्स कशा असतात आणि गार्बेज उचलण्याचे यांचे दिवस कोणकोणते असतात, कोणकोणत्या दिवशी कोणत्या कलरची बीन आम्हाला बाहेर ठेवावी लागते ते सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे कचरा उचलण्यासाठी अशी एक गार्बेज ट्रक येत असते. तर यांचा म्हणजे दिवस ठरलेला असतो दर मंगळवारी. आणि दोन बीन्स असतात, ब्लॅक आणि ब्ल्यू कलरच्या. त्या मी तुम्हाला दाखवेल. म्हणजे प्रत्येकाकडे असतात आणि त्यांचे दिवस ठरलेले असतात. जसं आज ब्ल्यू बीनचा दिवस आहे तर सगळीकडे तुम्हाला ब्ल्यू बीन घराच्या बाहेर दिसतील ठेवलेले. तर आम्ही आमचं बीन जे आहे ते बॅक साईडला ठेवतो आणि ही गार्बेज ट्रक दर मंगळवारी येऊन असं कलेक्ट करते. जसं आज ब्ल्यू बीनचा दिवस आहे तर नेक्स्ट जो राहील नेक्स्ट ट्यूजडे तो राहील ब्लॅक बीनचा. तर ब्ल्यू आणि ब्लॅक बीनमध्ये काय डिफरन्स आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. तर हे बीन्स अशा ठेवून त्यामधला कचरा जो आहे तो असा त्या ट्रकमध्ये टाकला जातो. तर हे अशी सिस्टीम जी आहे ती एकच सगळीकडे, म्हणजे सगळ्याच एरियामध्ये आज ब्ल्यू बीनचा दिवस आहे आणि नेक्स्ट ट्यूजडे सगळीकडे ब्लॅकचं राहील. तर सगळ्या घराच्या बाहेर आज ब्ल्यू बीन दिसतील. तर एक सगळ्यांचं एक फिक्स असतं. तर आज सगळ्या ठिकाणी ब्ल्यू बीन्स आहेत, नेक्स्ट ट्यूजडेला सगळ्या ठिकाणी ब्लॅक बीन्स असतील. तर ब्ल्यू बीन्समध्ये ग्लास प्लास्टिक्स असा कचरा टाकतो आणि ब्लॅक बीन्स जे आहे ते जनरल वेस्टसाठी आहे. तर मी तुम्हाला गार्बेज ट्रक दाखवली ती कसं ऑटोमॅटिकली ते बीन्स जे आहेत ते उचलल्या जातात आणि कचरा ट्रकमध्ये टाकल्या जातं. तर काही बीन्स ज्या होत्या त्या बाहेर ठेवलेल्या होत्या. तर आमच्या घरासाठी बॅक साईडला पण जागा आहे आणि समोर पण आम्ही ठेवू शकतो, पण आम्ही मागे ठेवतो बीन्स. तर आमच्या बीन्स मी तुम्हाला दाखवते. तर एक प्लास्टिक बॉटल रिकामी झाली आहे तर मी ती आता कोणत्या बीनमध्ये टाकते ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे आमची ब्लॅक बीन. तर या बीनमध्ये जनरल वेस्ट जे असतं ते सगळं जातं, किचनचं सगळं आपलं जे कचरं असतं ते आणि गार्डनचं पण आम्ही याच्यात टाकू शकतो. तसं गार्डनसाठी वेगळी बीन असते ब्राऊन बीन, पण ही जनरल वेस्टसाठी यामध्ये सगळं वेस्ट जातं. आणि जसं हाऊस नंबर आहे आमचा 30, तर सगळ्यांच्या हाऊस नंबर त्या त्या बीन्सवर टाकले असतात. तर आज दिवस होता ब्ल्यू बीनचा, त्यामुळे आम्ही ब्ल्यू बीन तिथे नेऊन ठेवली आहे. जास्त दूर नाही आहे तर इथे आहे. तर आमचे हे जे 4-5 घरं आहे आम्ही मागेच नेऊन ठेवतो बीन्स. तर इथून ते जे गार्बेज ट्रकवाले आहे ते कलेक्ट करतात आणि बीन तिथे ठेवून देतात. तर ही आहे आमची ब्ल्यू बीन, याच्यावर पण आमचा घराचा नंबर लिहिला आहे. आणि ही आहे 28 नंबरच्या घराची बीन. तर आता ही जी बीन आहे ती मी ओपन करत घेऊन जाते तिथे ब्लॅक बीनजवळ ठेवते. तर नेक्स्ट मंगळवारी ब्लॅक बीनचा दिवस असणार आहे. तर ही बीन आता एम्प्टी झाली आहे. याच्यामध्ये मी जी प्लास्टिकची बॉटल आणली त्यामध्ये टाकते. तर दुधाच्या बॉटल्स असतात त्या पण प्लास्टिकच्या असतात, टीन्स असतात, नंतर हे असतं ग्लास वगैरे, ग्लासच्या बॉटल्स, तर त्या ह्या सगळ्या ब्ल्यू बीन्समध्ये जातात. तर मी ब्ल्यू बीन पण ब्लॅक बीनजवळ आणून ठेवली आहे. यामध्ये मला ही बॉटल टाकायची आहे, मी यामध्ये टाकते. तर एवढी जागा आम्हाला अजून मागे आहे त्यामुळे इथे बीन्स आम्हाला ठेवता येतात. त्यामुळे आम्ही समोर न ठेवता ह्या मागेच ठेवतो. थोडासा एक थोडा अंतरावर नेऊन ठेवावं लागतात, पण ते इतकं पण अंतर नाही. मी तुम्हाला दाखवलं ते तिथून ते गार्बेज ट्रकवाले पिकअप करतात आणि कधी कधी ते आणून पण ठेवतात पुन्हा, आणि कधी आम्हाला आणून ठेवावे लागतात. आता इथे वाजले दुपारचे 12 आणि मी आता लवकर लंच आटोपते आणि निघते, कारण आज मी कृषासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे. ॲक्च्युली तिला 3-4 दिवस झाले कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होतो आहे, त्यामुळे आम्ही विचार करतो की अपॉइंटमेंट घ्यायची. आम्ही घरगुती उपाय करून पाहिले पण नाही तिला होतोच आहे त्रास. तर आज मी घेतली अपॉइंटमेंट. तर इथे दोन सिस्टीम आहे, एक तर फोन करून किंवा फॉर्म भरून. तर आधी होतं की तुम्ही फोन करा आणि मग ते अपॉइंटमेंट देतात, आणि आता असं आहे की फॉर्म भरायचा, फॉर्मवर लिहायचं पेशंटचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि काय प्रॉब्लेम आहे ते लिहायचं, आणि त्यानुसार डॉक्टर त्या दिवशी जर अपॉइंटमेंट असेल तर कॉल करतात. तर आजच सकाळी मी फॉर्म भरला आणि कॉल आला होता डॉक्टरांचा. तर त्यांनी मला म्हटलं की दोन अपॉइंटमेंट आहेत, एक 2:15 आणि 2:15. तर मी त्यांना म्हटलं की क्रिशा आज नर्सरीत आहे आणि नेमकी आज तिची फुल नर्सरी आहे 3:30 पर्यंत. तर मी 2:15 घेतली अपॉइंटमेंट.
आणि नर्सरीमध्ये पण तिचा कॉल केला की मी आज क्रिशाला लवकर पिकअप करणार आहे, तर त्यासाठी मी आता लवकर बाहेर निघते लंच करून आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. तर माझं लंच वगैरे आटोपलं आणि आता इथे वाजतो आहे 6:15 आणि मी निघाली आता क्रिशाला पिकअप करायला, कारण क्रिशाची मी म्हटलं तुम्हाला की NHSची अपॉइंटमेंट आहे, तर ती अपॉइंटमेंट आहे 3:15. तर मी तिचं प्रॅम घेऊनच निघाली आहे, कारण NHS सेंटरपर्यंत डायरेक्ट बस नाही आहे, त्यामुळे मला एका स्टॉपवर उतरून तिथून मग 7 ते 8 मिनटं वॉक करायचं आहे. तर प्रॅम असलं तर बरं राहील क्रिशासाठी पण, कारण थोडा हिली एरिया आहे, थोडं चढ चढून जावं लागतं. आणि लवकर मी यासाठी निघाली की मला थोडं शॉपिंग करायचं आहे, काही 1-2 सामान अर्जंटली घ्यायचं आहे. आणि उद्या माझ्या एका फ्रेंडचा बड्डे आहे, तर तिच्यासाठी पण मला एक गिफ्ट शोधायचं आहे, तर थोडा वेळ असला तर ते मी करेल. जर गिफ्ट शोधणं आज नाही झालं तर उद्या मग मी सकाळी शोधेल, कारण संध्याकाळी जायचं आहे तिच्या बड्डेला. आणि मग क्रिशाला पिकअप करते आणि मग आम्ही जातो NHS सेंटरला आणि मग बघते डॉक्टर काय म्हणतात ते. आणि जर दाखवता आलं तर मी इथलं NHS सेंटर, इथलं हॉस्पिटल, क्लिनिक्स कसे असतात ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर इथे काही ग्रीटिंग कार्ड्स आहेत, बड्डे कार्ड्स. तर इथून एक कार्ड मी माझ्या फ्रेंडसाठी घेते आणि गिफ्टसाठी मला एक आयडिया आली, इथे काही छान मॉकचे सेट ठेवले आहेत, तर त्यापैकी मी एक घेते. एक ग्रे कलरचा आहे आणि एक व्हाईट कलरचं सेट आहे, 2 आहेत त्यामध्ये. तुम्हाला दाखवते इथं आहे ते, जसं इथे हे 2 आहेत व्हाईट कलरचे आणि हे इथे ग्रे कलरचे आहेत 2. तर यापैकी एक मी तिला घेते प्रेझेंट म्हणून बड्डेला. आणि इथून एक कार्ड मी तिच्यासाठी आता चूज करते. तर इथे बरेचसे असे बड्डे कार्ड ठेवले आहेत, फ्रेंडसाठी वेगळे आणि वाईफसाठी आहे, त्यानंतर इथे मॉमसाठी आहे. आणि नंबरनुसार पण असतात, जर कोणाचा बड्डे सेकंड बड्डे असेल तर सेकंड बड्डेसाठी आपण हे देऊ शकतो त्यांना, 8 बड्डेसाठी हे, फर्स्ट बड्डेसाठी हे देऊ शकतो, असं नंबरनुसार पण आहे. एजनुसार पण कार्ड्स मिळतात. युअर 3 टुडे 9th बड्डेसाठी हे. तर मला हे एक आवडलं होतं आणि मग नंतर मला हे दिसलं, तर मला हे छान वाटतं आहे, कारण यावर सगळं जे मेकअपचं आपलं सामान असतं ते छान ड्रॉ केलं आहे. तर हे एक मी त्याच्यासाठी घेते. तर शॉपमधून जे घ्यायचं आहे ते घेण्यात आलं आहे. तर दूध घ्यायचं होतं मला अर्जंटली, केचअप होतं आणि स्नॅक्स होतं मुलांचं. त्यानंतर काही अजून सामान मी घेतलं, आदर्श आणि क्रिशासाठी टूथब्रश घेतले. आता मी इथून बस घेते आणि मग जाते क्रिशाच्या नर्सरीमध्ये आणि क्रिशाला पिकअप करते. क्रिशा नाही आहे प्रॅममध्ये, म्हणून मी जे सामान घेतलं आहे ते अर्धं काही सामान बास्केटमध्ये ठेवलं आहे. ते जे मागे बास्केट आहे याच्यामध्ये दूध वगैरे ठेवलं आहे, दुधाची कॅन आहे. आणि या साईडला इथे क्रिशा बसते, तिथे एक बॅग ठेवली अजून. तर आता सध्या क्रिशा नाही आहे सोबत, जेव्हा क्रिशा असेल मग तिला तिथे बसवून बॅग मी हातात घेईल. पोहोचली आहे क्रिशाच्या नर्सरीजवळ, आता 2:45 कमी आहे, तर आता क्रिशा येईलच बाहेर. तिला इथे पिकअप केलं आहे आणि तिला प्रॅममध्ये बसवलं आहे आणि आता आम्ही जातो NHSमध्ये, म्हणजे क्रिशाला डॉक्टरकडे घेऊन जाते. हे ना क्रिशा, क्रिशाला आवडतं डॉक्टरकडे जायला. क्रिशा, वी आर गोईंग टू शो युअर टम्मी टू डॉक्टर, ओके? येस. 3:13 झाले, 2 राहिले आहेत अपॉइंटमेंटसाठी आणि आम्ही इथे पोहोचलो आहे मॉर्पेत NHS सेंटरला. तर हे असतात इथले असे सेंटर्स, NHS सेंटर म्हणजे हॉस्पिटल्स. तर आता मी जाते आणि तिथे कसं कसं एंटर करावं लागतं, नाव वगैरे ते पण मी तुम्हाला दाखवते. आपले जसे मेडिकल स्टोअर्स असतं हॉस्पिटल्सच्या खाली, तसे इथे हे मेडिकल स्टोअर आहे, फार्मसी म्हणतात त्याला. फर्स्ट फ्लोअरवर जात आहे. फर्स्ट फ्लोअरवर आहे ग्रेस टूक सर्जरी. इथे आम्ही नाव आमचं रजिस्टर केलेलं आहे. तर इथे अशी स्क्रीन असते, आपण आलो आहे हे डॉक्टरांना सांगायला. तर इथे क्रिशाचा मन जो आहे, ज्या मनमध्ये ती बॉर्न झाली आहे ते आणि डेट टाकावी लागते आणि आपलं सरनेम टाकावं लागतं. तर इथे मार्क झाले की आम्ही इथे आलो आहे म्हणून हे ग्रीन साईन दिसतं आहे, म्हणजे हे मार्क झाले की आम्ही इथे आलो आहे. तर नेमकं क्रिशाही टायर्ड झाली आहे, तिची झोपायची वेळही आहे इथलं NHS सेंटर. तर इथे अशा चेअर्स टाकलेल्या असतात पेशंटसाठी, वेटिंग एरिया आहे हा. आणि आता मला क्रिशाला उठवावं लागेल, ती झोपली आहे, थकली आहे नर्सरीमधून आल्यानंतर. तर तिला उठवते मी. क्रिशा, गेट अप बेटा, वी हॅव टू सी द डॉक्टर, कम ऑन क्रिशा, गेट अप.
तर तिशाला उठवलं आहे मी आणि तिथे एक चेअर ठेवली आहे लहान मुलांसाठी खेळायला, त्याच्यात बसली आहे. क्रिशा, कॅन यू शो युअर फेस? येस. आणि या विंडोमधून छान रिव्हर पण दिसते. झाडं वाढले त्यामुळे दिसत नाही आहे, तर इथून छान रिव्हर दिसते. नो नो, शी विल नॉट कट युअर टमी. यू हॅव टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. ओके. डॉक्टरांनी क्रिशाचं पोट चेक केलं आणि तिचं वजनही केलं इथे वेईंग मशीनवर आणि हाईट पण चेक केली. सगळं व्यवस्थित आहे. क्रिशाचं चेकअप झालं आहे आणि डॉक्टर मेडिसिन प्रिस्क्राईब केलं आहे तिला. सॅचेट आहे तर ते घ्यायचे आहेत. तर आम्ही इथे फार्मसीमध्ये आलो आहे. इथे अशा असतात फार्मसी. क्रिशा तर इथे असं मेकअपचं पण सामान ठेवलेलं आहे आणि क्रिशाला दिसलं आता ती तिथे गेली. तिला आयशॅडो वगैरे लावायला खूप आवडतं. कुठे आयशॅडो क्रिशा? ते हातात घेतलंच आहे तिने. तुझ्या हातात पण आहे. तर आम्ही इथे क्यूमध्ये उभं आहे मेडिसिन घेण्यासाठी. प्रिस्क्रिप्शन जे आहे ते काउंटरवर सबमिट केलं आहे आणि ते सॅचेट जे आहेत क्रिशाला जे प्रिस्क्राईब केले आहेत ते अवेलेबल आहे की नाही ते फार्मसिस्ट चेक करत आहेत. तोपर्यंत आम्ही इथे बसलो आहे. क्रिशाला बोर होत आहे कारण नर्सरीमधून मी तिला डायरेक्ट इकडे आणलं आणि तिला भूकही लागली आहे. ती चिडचिड करते आता. हे जे क्रिशाचं सॅचेट आहे हे कलेक्ट केलं आहे फार्मसीमधनं आणि क्रिशाला पण प्राईममध्ये बसवलं आहे. आता निघतोय आम्ही घरी जायला. आत्ताच आम्ही घरी पोहोचलो आहे. लगेचच आम्हाला बस भेटली त्यामुळे लवकर येता आलं घरी. आणि घरी आलो तेव्हा इथे अमेझॉनचं पार्सल आलेलं दिसलं लेटर बॉक्समधनं. तर मी काय मागवलं आहे अमेझॉनवरून ते मी तुम्हाला दाखवते. हे गुरुवारी येणं अपेक्षित होतं पण आजच आलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते यामध्ये काय आहे आणि डॉक्टरांनी क्रिशाला काय काय सांगितलं ते पण सांग. तर हे जे पार्सल आलं होतं तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी काय मागवलं अमेझॉनमधून. तर आपण ओपन करूया हे आणि मी तुम्हाला दाखवते की यामध्ये काय आहे ते. तर यामध्ये मी मागवला होता क्रिशासाठी हा बॅले फ्रॉक, बॅले युनिफॉर्म आणि त्याच्याखाली हे जे टाईट्स लागतात ते, सॉरी हे बॅले शूज आणि त्याच्याखाली जे टाईट्स लागतात ते हे टाईट्स आहेत. तर ते असे असतील. तर मी हे पण ओपन करते आणि तुम्हाला दाखवते कसं असणार आहे हा फ्रॉक. तर हा आहे क्रिशाचा बॅले फ्रॉक, पूर्ण पिंक कलरचा छान. तिला मी घालून पण दाखवेल तुम्हाला. आणि हे आहे तिचे बॅले शूज. हे झिपलॉकमध्ये आलं आहे छान. हे तिचे बॅले शूज आहेत आणि हे आहेत टाईट्स. हा आहे क्रिशाचा बॅले ड्रेस. व्यवस्थित झाला आहे. हे बॅले टाईट्स आहेत आणि हे तिचे बॅले शूज आहेत. तर ती म्हणते की शूज थोडे लूज वाटत आहेत पण मी थोडी एक मोठी साईज घेतली होती मला बरोबर वाटत आहेत ते. आणि हा आहे तिचा युनिफॉर्म बॅलेचा. तर ती काय म्हणते मम्माला आता? थँक्यू थँक्यू म्हणते. तिला आवडला ड्रेस. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की UK मध्ये कसं गार्बेज ट्रक येतात आणि कचरा कोणत्या दिवशी नेला जातो, कोणत्या बिन्समध्ये कोणतं कचरं टाकलं जातं. त्यानंतर मी NHSमध्ये गेली कारण क्रिशाची अपॉइंटमेंट होती डॉक्टरांकडे. तर डॉक्टरांनी एवढंच सांगितलं तिला की खूप फ्लुईड गेलं पाहिजे, फ्लुईड इनटेक वाढवला पाहिजे कारण ती पाणी खूप कमी पिते. काही सॅचेट लिहून दिले तिच्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तिची झोप मोड झाली होती त्यामुळे ती खूप चिडचिड करत होती. मी चहा वगैरे घेतला, तिला दूध बनवलं आणि मग कुकिंग केलं. आणि मग आदर्शाला घरी हे आले आणि आम्ही डिनर केलं. आदर्शचा ऑनलाईन क्लास होता त्यामुळे त्याने आत्ता सध्याच डिनर केलं आहे. आणि क्रिशाला पण मी खाऊ घातलं आणि मग आम्ही वरती आलो. आणि मग जे अमेझॉनवरून आलेलं पार्सल होतं ते ओपन केलं. तर त्यामध्ये होता हा क्रिशाचा बॅले युनिफॉर्म. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. बाय बाय.